समाविष्ट 34 गावांमधील मिळकत कर व अनधिकृत बांधकामांवर तिप्पट कर आकारणीवरून नागरिकांमध्ये असंतोष होता. याची दखल घेत राज्य सरकारने सोमवारी थकित मिळकत कर व अनधिकृत बांधकामांवरील 2% शास्ती कर वसूल करण्यास स्थगिती दिली. मात्र ही स्थगिती फसवी असल्याचे सांगत बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याचे सविस्तर विवेचन केले. या 34 गावांपैकी अधिकांश गावे ही बारामती लोकसभा मतदारसंघात येतात. त्यातील शिवणे, उत्तमनगर, कोंडवे दावडे, न्यू कोपरे या 4 गावांमधील ग्रामस्थांनी पालिकेच्या शिवणे येथील कर संकलन कार्यालयाच्या दारात सुळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत चारही गावातील ढोल पथकांसह ढोल बडवून कर संकलन कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. पाहुयात यावेळी सुप्रिया सुळे यांनी केलेलं पूर्ण भाषण. जर एक आमदार 50 कोखेवाला आहे तर आमचे तर 44 आहेत. आपण हा टॅक्स जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत भरू नये. आता कोर्टातली सगळ्यात मोठी एक्सपर्ट मी आहे, कुठली केस करायची सांगा. आणि ह्याच्यात कुठलं राजकारण नाही, मी सत्तेत असतं तरी माझं हेच मत असतं. त्याच्यामुळे मला सगळ्यांना विनंती राहील की याला राजकीय रंग देऊ नका. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार. जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. नमस्कार. हवेली तालुका नागरी कृती समिती याचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, अतुल दांगड, पोपटराव खेडेकर, राहुल पायगुडे, दशरथ तुपे, विकास दांगड, संदीप तुपे, संजय धावडे, शेखर मोरे, श्यामराव मोरे, विजय मते या सगळ्यांनी आज हे पत्र जे मला दिलेलं आहे. नव्या पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांचा कर अणमापातील कृती या सगळ्या त्रुटींमध्ये सुधारणा करण्याबाबत. त्याचबरोबर शेखरभाऊने आणि शुक्राभाऊने मला एक कागद दाखवला आहे. सुरेशभाऊ, तुम्ही मला तो पाठवून दिला होता. ह्याच्यात असं लिहिलं आहे की वसुलीला स्थगिती देण्याबाबत, म्हणजे वसुली बंद नाही करी आहे, त्याला टेम्पररी स्थगिती दिलेली आहे. माफी नाही. आणि योगायोग बघा, बऱ्याच गोष्टी होत आहेत. आता पाऊस पाण्याचा तर पडला नाही, पण गाजरांचा पाऊस पडायला लागलेला सुरुवात झाली आहे. कारण इलेक्शन उद्या 4 दिवसात, खरं तर इलेक्शन सुरेश भाऊ आज उद्यामध्येच लागणार होतं, पण इलेक्शन कमिशन म्हणजे जो माणूस देशाचं इलेक्शन राबवणार आहे त्याच इलेक्शन कमिशननी राजीनामा दिला. म्हणजे तुम्ही विचार करा की एवढं काश्मीर टू कन्याकुमारी ग्रामपंचायतीचं इलेक्शन पण महत्त्वाचं असतं, पण काश्मीर टू कन्याकुमारी लोकसभेचं इलेक्शन सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं असतं. अशा वेळीस ज्या व्यक्तीने इलेक्शन राबवायचं आहे त्यांनीच राजीनामा दिला. म्हणजे हा एक खूप गंभीर प्रश्न आहे. त्याच्यानंतर इलेक्टोरल बॉन्ड्सचा तर वेगळाच गडबड चालली आहे. इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये भ्रष्टाचार झाला मी म्हणत नाही, माननीय सुप्रीम कोर्ट म्हणलंय काहीतरी गडबड आहे. मग जूनमध्ये उत्तर देतो, आता सांगितलं आज उत्तर मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये सरकार महाराष्ट्राचं आणखीन कन्फ्यूज झालं आहे असं मला वाटायला लागलं आहे. आणि त्यांनी ही घाईघाईने काल तुम्ही जे विधान भवनला जाऊन कृती केली आहे, या कृती समितीच्या कृतीमुळे आज स्थगिती आलेली. पण मला ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून सांगायचं आहे की एक, मला अतिशय प्रांजळपणे पुण्याच्या कॉर्पोरेशनला सांगायचं आहे की आमची टॅक्स भरायची तयारी आहे. आम्हाला टॅक्स माफी नको, आम्हाला सन्मानानाचं वागणं द्या. आम्ही 10% भरणार नाही, जे नॉमिनल आहे ते भरायची तयारी. दहापट तर विशेष, दहापट लावलंय, पण माझं म्हणणं आहे टॅक्स भरायला आपली तयारी आहे. आपलं म्हणणं आहे की जे नॉर्मल आहे दुप्पट पण भरायची तयारी आहे, तिप्पट पण. म्हणजे शेखर भाऊ सगळ्यांना मान्य आहे ना, दुप्पट पण तुम्ही म्हणताय, तिप्पट पण म्हणताय, पण 10% भरायला तयार नाही. हा, ग्रामपंचायतीच्या दुप्पट किंवा तुप्पट, पण म्हणजे भरायची तयारी ना. मोफत तर नकोय ना. मग हे पण कळलं पाहिजे. मी तुम्हाला सांगते की एक 1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट, पार्लमेंटमध्ये आम्ही एक प्रश्न विचारला की उद्योजकांचे किती पैसे माफ झाले. केंद्र सरकारने सांगितलं 10 लाख कोटी रुपये. किती? 10 लाख कोटी रुपये. माझ्याकडे कागद आहे माझ्या मोबाईल, मी आता परत चेक केला, म्हटलं कागद आहे ना, कोण पत्रकार उद्या विचारेल काय उगत भाषण ठोकताय. माझ्याकडे मी तो आत्ता कागद चेक केला आणि 10 लाख कोटी रुपये माफी केले. तर आम्ही हल्ला चढवला,
म्हणलं तुम्ही कसं काय माफ केले, ते म्हणले आम्ही माफ नाही केले, आम्ही आमचं NPA मध्ये टाकले, म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट, म्हणजे हे पैसे येणार नाहीत म्हणून त्यांचं सगळं बॅलन्स शीट चांगली दिसावी म्हणून ते बाजूला ठेवलेत. माझं म्हणणं आहे बाजूला ठेवलेत, आमचाही टॅक्स बाजूला ठेवा. दर 10 लाख कोटी बाजूला ठेवू शकतात असे असून असून आपले किती असणार, हा आपल्या एका किती असणार, अहो 10 लाख कोटी कुठे आणि तुमचे 44 कोटी कुठे. मग एवढे जर तुम्ही केंद्र सरकार करू शकता तो कॉर्पोरेशन करू शकत नाही. मेट्रोसाठी 18,000 कोटी रुपये दिले ना, आम्ही 44 कोटीचेच मागतोय आणि ते गरीब कष्ट करणारेच आहेत. आता तुम्ही विचार करा, 300 लोक कामाला आहेत त्या ठिकाणी. मग 300 लोक जर तिथे काम करत असतील आणि तिथे तुम्ही RTGS करून ही दमदाटी करणार असाल तर अशा पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आणि या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारचा जाहीर निषेध केला पाहिजे आपण. आता 50 खोके एकदम ओके म्हणताना, मग जर एक आमदार 50 खोकेवाला आहे तर आमचे तर 44च आहेत. 44 हा 6 कोटी त्यांना ठेवा. वा 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 वा, काय सूचना बघा, म्हणजे एक आमदार 50 खोके 44 ते द्या, 6 कोटी जाऊ दे त्यांना. आम्हाला काय म्हण नकोच आहे आम्हाला दुसऱ्याचा पैसा. पण हा निर्णय हा अतिशय गंभीर आहे. माझी तुम्हाला विनंती राहील की आपण हा टॅक्स जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत भरू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे हा टॅक्स हा आमचा टॅक्स पुन्हा पुन्हा मी सांगते आमचा ग्रामपंचायतीचा दुप्पट तिप्पट भरायची तयारी आहे. आम्ही बहिष्कार टाकत नाही आहे पण दमदाटी चालणार नाही. आणि त्याच्यामुळे हे सगळं जे चाललेलं आहे राजकारण हे आता लोकसभेनंतर स्थगिती चालणार नाही. आम्हाला ऑफिशियल पत्र पाहिजे आणि जोपर्यंत ऑफिशियल पत्र मिळत नाही तुम्ही म्हणला तसं कोर्टात जाऊ. आता कोर्टातली सगळ्यात मोठी एक्सपर्ट मी आहे, कुठली केस करायची सांगा. आपलं मुंबई पुणे कोर्टापासून आपलं दौंड इंदापूर कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आपले सगळे वकील आपले काय काळजी करणार. त्याच्यामुळे ह्याची जर केस लढायची असेल तर आपण सगळे पूर्ण ताकदीने लढू. पण हा टॅक्सचा जो अन्याय या हुकुमशाही सरकारने आपला लादलाय त्याचा मी जाहीर निषेध करते. आपण सगळे मिळून आणि ह्याच्यात कुठलं राजकारण नाही, मी सत्तेत असतं तरी माझं हेच मत असतं. त्याच्यामुळे मला सगळ्यांना विनंती राहील की याला राजकीय रंग देऊ नका, कारण का इलेक्शन्स येतील आणि जातील हा आपल्या ग्रामीण कष्ट करणाऱ्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याच्यात कुठलंही राजकारण आणू नये. जे आज सत्तेमध्ये बसले त्यांना आम्ही पुन्हा एकदा विनम्रपणे विनंती करतो की ही स्थगिती करू नको. आम्हाला पूर्ण माफी, जशी 10 लाख कोटी रुपये त्यांचे केले आमचे 44चीच मागणी आहे. त्यामुळे हे झालंच पाहिजे आणि जोपर्यंत हे होत नाही आमची लढाई थांबणार नाही. डोंबिवलीला करू शकले, पिंपरी चिंचवडला करू शकले, मग शिवण्यावर आमचं काय चुकलं. पुणे नगर महानगरपालिकेला माझा प्रश्न आहे की ह्या सगळ्या 34 गावांसाठी सरसकट जे मॉडेल डोंबिवलीला झालं आणि जेच मॉडेल पिंपरी चिंचवडला झालं ते आम्हाला पाहिजे. आम्ही बाकी वेगळं काहीही मागत नाही. त्यामुळे 34 गावांसाठी न्याय देण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने लढूया. त्याला जो काही फॉलोअप करावा लागेल तो आपण सगळे मिळून करू. मी पुन्हा सांगते हा राजकीय नुसता विषय नाही, हा आपल्या भागाचा सर्वांगीण विकासाचा प्रश्न आहे. सगळ्या पक्षाचे लोक ह्याच्यात आलेले आहेत. मी त्या सगळ्या कृती समितीचे मनपूर्वक आभार मानते आणि ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला जी काही सहकार्य ताकद मदत ही लागेल 24/7 मी तुमच्यासाठी हजर आहे. आपण पूर्ण ताकदीने लढू आणि हा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. आज योगा योग बघा, आज चव्हाण साहेबांची जयंती आहे. आज चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला त्यांनी जो मंगल कलश या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणला त्या दिवशी आपल्याला आंदोलन करायला लागतंय. हे खरंच या महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे की चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आज 34 गावातली पुण्याची लोक आज रस्त्यावर उतरले. अशा या सरकारचा मी जाहीर निषेध करते. कृती समितीचा फॉलोअप पुढे वकील काय करायचं किंवा महाराष्ट्र सरकारशी मीही विक्रम कुमारांची आज पुन्हा एकदा बोलू, त्यांना आपल्या वतीने विनंती करू काय मार्ग निघता येईल याच्यासाठी आपण सगळे मिळून लढूया. जे काय व्हॉट्सअप वगैरे फिरत आहेत त्याच्यावर मला वाटतं कुठल्याही बाजूने
आपण अफवांवर कोणी विश्वास ठेवूया नको. आपण खूप सिरियस काम आहे, हे राजकीय काम नाही, एक महत्वाचं पोटा पाण्याचं काम आहे. त्याच्यामुळे मला विनंती राहील कृती समितीला की जे काय आहे आजच्या कार्यक्रमाचा त्याची एक नोट बनवून सगळीकडे व्यवस्थितपणे पाठवा. आज आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात, तुम्हाला जी काही गैरसोय या उपक्रमा या सरकारच्या त्रासामुळे होते त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. आणि इथून पुढेचा सगळा लढा हा व्यासपीठावर जेवढे लोक आहेत ते तुमच्या वतीने लढतील. तुम्हाला आम्ही परत येऊ देणार नाही रस्त्यावर. तुमच्यासाठी जे काय लढायचं असेल ते कृती समिती पूर्ण ताकदीने लढेल एवढंच म्हणून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.